नमस्ते. आज आपण पाहणार टाइम अँड वर्क, काळ आणि काम. टाइम आणि वर्क पाहायच्या अगोदर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काय करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी लाईक आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्या ठिकाणी. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर विद्यार्थ्यांना काय करा, तो शेअर करा, जेणेकरून ह्या काळकामचा फायदा इतर विद्यार्थ्यांना होईल. कारण ग्रामीण भागातील असे बरेचसे विद्यार्थी असतात की ज्यांना क्लास लावणं शक्य होते, त्या विद्यार्थ्यांना काय होईल त्या ठिकाणी फायदा. मला नक्कीच माहीत आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा त्या ठिकाणी, आणि इतरही तुमच्या मित्राला काय करा, सबस्क्राईब करायला सांगा त्या ठिकाणी. काळकाम वेगवरती कोणकोणते एक्झामला प्रश्न येतात त्या ठिकाणी, मग ती एमपीएससी असेल तुमची, एमपीएससी एमपीएससीमध्ये किंवा यूपीएससी असेल, एमपीएससी आणि यूपीएससीच्या सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो. एक क्वेश्चन हा तुम्हाला 2.5 मार्क्स असतो. किंवा तुमचं पी एस आय असेल, असिस्टंट असेल किंवा एस टी आय असेल, त्याला सुद्धा काय केलं जातं, एक क्वेश्चन एक मार्कला विचारला जातो. म्हणजे तुम्ही एमपीएससी यूपीएससी जर तयारी करत असाल किंवा पी एस आय असिस्टंट आणि एस टी आयची तयारी करत असाल तर 100% तुम्हाला हे प्रकरण काय होणार त्या ठिकाणी उपयोगी पडणार. किंवा तुम्ही पोलीस भरती करत असाल, पोलीस भरतीला सुद्धा ज्यावरती प्रश्न विचारला जातो. बँकिंग असेल, मग ती बँकिंगची प्री असू दे किंवा मेन्स असू दे, प्री किंवा मेन या दोन्ही एक्झामला काय केला जातो, प्री आणि मेन्सचा प्रश्न विचारला जातो. किंवा तुमच्या आरआरबीची एक्झाम असू द्या किंवा तुमची स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असू द्या, कोणतीही एक्झाम असू द्या, ड गटापासून ते यूपीएससीपर्यंत कोणतीही एक्झाम असू द्या, त्या सर्व एक्झाममध्ये टाईम आणि वर्क कोणती काय केलं जातं त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ह्या प्रकरणाचं महत्त्व समजून घ्या आणि त्यानुसार या प्रकरणाची काय करा त्या ठिकाणी तयारी करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये एकही मार्क टाईम आणि वर्कचा जाता काम आणि जेणेकरून तुम्हाला प्री आणि मेन्स पास होण्यासाठी त्या ठिकाणी काही होईल फायदा होईल. मग आता टाइम आणि वर्कमध्ये आपण पाहणार बेसिक. बेसिक बेसिकमध्ये काय पाहूया, पहिल्यांदा समजा दोन व्यक्ती आहेत लक्षात घ्या की एकच व्यक्ती आहे आणि एक व्यक्ती काय करते, एक काम काय करते, एक दिवसामध्ये पूर्ण करते. बघा आता ए व्यक्ती आहे, ए व्यक्ती काय करते, ए व्यक्ती एक काम एक्स दिवसामध्ये पूर्ण करते. मग काय केलं समजा की एखाद्याला काय केले, एका व्यक्तीला काय केलं, हे 10 बेंच काय केले त्या ठिकाणी उचलायला लागले, तर ती व्यक्ती काय करते, ते 10 बेंच हे एक्स दिवसामध्ये काय करते, उचलते. मग मला सांगा जर एक व्यक्ती जर एक काम जर एक्स दिवसामध्ये जर पूर्ण करत असेल, एक्स दिवसामध्ये पूर्ण करते, तर ती व्यक्ती एका दिवसामध्ये किती काम करेल, तर ती व्यक्ती किती करेल, तर एका दिवसामध्ये जर 10 एक व्यक्ती जर काय करत असेल, ए जर काय करत असेल 10 बेंच 10 दिवसामध्ये जर उचलत असेल त्या ठिकाणी, तर एका दिवसामध्ये किती बेंच उचलणार तुमचा, एकच बेंच उचलणार. म्हणजेच ह्या ठिकाणी काय करायचं, एक व्यक्ती जर काय करत, एक काम जर एक दिवसामध्ये पूर्ण करत असेल, तर एका दिवसामध्ये किती काम करेल, एका दिवसामध्ये ए छेद एक्स भाग काम करेल. किती भाग काम करेल, ए छेद एक्स भाग काम करेल. हे लक्षात येते का? इथं पहिलं बेसिक आपलं. दुसरी बघा काय, आता बी व्यक्ती असेल, बी व्यक्ती काय करते, तेच काम आहे लक्षात घ्या. बी व्यक्ती तेच काम आहे, बेंच उचलायचं काम पकडलं आपण, तेच काम म्हणजे एक काम पकडूया, एक काम वाय दिवसामध्ये पूर्ण करते. बघा काय करते बी व्यक्ती, काय करते, तेच काम आहे, बेंच उचलायचं काम आपण पकडलेला, ती वाय दिवसा पूर्ण करते, तर एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करेल होते, तर एका दिवसामध्ये समजतंय का, एका दिवसामध्ये किती भाग काम करेल, ए छे वाय भाग काम पूर्ण करेल, भाग काम करेल. बघा या ठिकाणी आपण काय केलं, दोन व्यक्ती पकडले आणि प्रत्येक व्यक्तीचं शेपर शेपरेट काम घेतलं या ठिकाणी. पहिल्यांदा ए ए व्यक्ती घेतली आणि एक व्यक्ती काय केली, एक काम काय करते, मग ती कुठलंही भांडी घासायचं काम असू दे, ते सुद्धा काम घ्या त्या ठिकाणी. ती काम काय करते, एक्स दिवसामध्ये आपण एक्स दिवस म्हणजे एक्स दिवसामध्ये काय करते, पूर्ण करून टाकते. तर ती व्यक्ती एका दिवसामध्ये किती कामाचा भाग पूर्ण करेल, तर त्या ठिकाणी किती आलं, एक छेद एक्स भाग काय करेल त्या ठिकाणी, एका दिवसामध्ये करेल त्या ठिकाणी.
आता तेच काम काम आपण बदलून नाही लक्षात घ्या त्या ठिकाणी, आपण काम तेच ठेवतो त्या ठिकाणी, जसं की भांडी घासणं असेल किंवा बेंच उचलणं असेल त्या ठिकाणी, तेच काम जर आपण बी व्यक्तीला जर दिलं तर ती बी व्यक्ती काय करते, या वाय दिवसामध्ये ते काम काय करते त्या ठिकाणी पूर्ण करून टाकते. बघत आहे, वाय दिवसामध्ये ती पूर्ण करते. म्हणजे ए चे दिवस वेगळे आहे आणि बी चे दिवस कसे आले त्या ठिकाणी, वेगळे आले. दोघांना सेम दिवस लागतात त्या ठिकाणी, नाही का सेम दिवस लागत नाही त्या ठिकाणी, कारण दोघांची कार्य करण्याची क्षमता ही कशी आहे त्या ठिकाणी, वेगळी आहे. आता आपण जर बघितलं तर एका व्यक्तीला जर 10 बेंच उचलायला लागले तर एका दिवसामध्ये तो उचलू शकेल किंवा एका तासामध्ये उचलू शकेल त्या ठिकाणी, आणि दुसऱ्या व्यक्ती काय त्याला 2 तास लागतील. आता एकाला 1 तास लागेल, दुसऱ्याला 2 तास लागेल, याचं कारण काय त्या ठिकाणी, कारण ज्याला 1 तास लागेल त्याची कार्य करण्याची क्षमता त्या दुसऱ्यापेक्षा कशी आहे त्या ठिकाणी, जास्त आहे, म्हणून त्याला वेळ कमी लागला. म्हणजे कार्य करण्याची क्षमता जर जास्त असेल तर वेळ कमी लागणार आहे. आता दुसऱ्या व्यक्तीला ते 10 बेंच उचलण्यासाठी 2 तास लागले, याचं कारण काय की दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीपेक्षा कार्यक्षमता त्याची कशी त्या ठिकाणी कमी आहे, म्हणजे तो 80 आहे. बरोबर आहे ना, जर 80 व्यक्ती असेल तर त्याला काम करा साहजिकच त्या ठिकाणी वेळ जास्त लागणार आहे, म्हणून त्याला 2 तास जास्त लागले. म्हणजे दिवस कमी किंवा जास्त लागतात ते कशावरती, त्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर डिपेंड आहे. त्याचप्रमाणे इथं एला काय झालं, एक्स दिवस लागले आणि वायला काय झाले, बीला काय झाले, वाय दिवस लागले, याचं कारण दोघांच्या कार्यक्षमतेमध्ये काय त्या ठिकाणी वाय दिवसामध्ये पूर्ण करते, तर एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करेल, 1/Y भाग पूर्ण करेल त्या ठिकाणी. तर तिसरी नोट लावायची आपल्याला त्या ठिकाणी. आता काय केलं, ए व्यक्ती काय करते बघा, ए व्यक्ती एक काम एक्स दिवसामध्ये, ए व्यक्ती काय करते एक काम एक्स दिवसामध्ये, आणि बी तेच काम, काम बदललेलं नाही बाळा, तेच काम काय करते बी व्यक्ती वाय दिवसामध्ये पूर्ण करते, वाय दिवसामध्ये पूर्ण करते. बघा वाय दिवसामध्ये करते, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, ए काय करतोय सेपरेट एक्स दिवसामध्ये काम पूर्ण करतो, बरोबर आहे ना, आणि बी ला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात त्या ठिकाणी, वाय दिवस लागतात. जर समजा आता प्रत्येक जण ए सेपरेट एक्स दिवसामध्ये काम पूर्ण करतोय आणि वाय काय करतोय सेपरेट, सॉरी बी काय करतो वाय दिवसामध्ये काम सेपरेट पूर्ण करतोय. आता दोघं जर काय झाले एकत्र आले त्या ठिकाणी, ते 10 बेंच आपण म्हणलो होतो त्या ठिकाणी की ए ला 1 तास लागतात आणि बी ला 2 तास लागतात बेंच उचलण्यासाठी, 10 बेंच जर दोघं जर एकत्र आले तर साहजिकच वेळ कसा लागणार हो त्या ठिकाणी, कमी लागणार का, कमी लागणार, दोघांची कार्यक्षमता त्या ठिकाणी एकत्र आली त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी बी तेच काम जर वाय दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर दोघांना मिळून तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील त्या ठिकाणी, तेच काम करण्यासाठी एक्स गुणिले वाय काय करायचं, ए च्या दिवसाचा आणि बी च्या दिवसांचा काय करायचं गुणाकार, छे एक्स वजा वाय, जे आन्सर येईल ते उत्तर असणार दिवसामध्ये पूर्ण करते, दिवसामध्ये पूर्ण करते. हे लक्षात आले ना तुमच्या सगळ्यांच्या, काय सिद्धी या ठिकाणी, ए व्यक्ती काय करते एक काम जर एक्स दिवसामध्ये पूर्ण करत असेल आणि बी काय करत असेल तेच काम जर वाय दिवसामध्ये पूर्ण करत असेल, जर दोघे मिळून ते काम काय करत असेल एक्स गुणिले वाय जे एक्स वजा वाय दिवसामध्ये काय करत असेल त्या ठिकाणी पूर्ण करत असते. आता आपल्याला नोट क्रमांक 4 पाहिजे आहे, तर नोट क्रमांक 4 काय, ए आणि बी व्यक्ती, ए आणि बी दोघे मिळून, आता इथं दोघे मिळून दिले बघा, दोघे मिळून एक काम एक्स दिवसामध्ये पूर्ण करतात, एक्स दिवसामध्ये पूर्ण करतात. बघा या ठिकाणी काय केलं तुम्हाला, ए आणि दोघे मिळून दिले बघा, आता इथं प्रत्येकात सेपरेट दिलेलं नाही, इथं दोघांचं मिळून दोघे मिळून एक काम काय करतात त्या ठिकाणी, एक्स दिवसामध्ये पूर्ण करतात आणि एकटा ए तेच काम बदललेलं नाही, तेच काम वाय दिवसामध्ये पूर्ण करतो, वाय दिवसामध्ये काय करतोय पूर्ण करतो. त्या ठिकाणी काय सांगितलंय, दोघे म्हणून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात, एक्स दिवसामध्ये पूर्ण करतात, आणि एकट्याला जर त्याला काम करायला सांगितलं तो किती दिवसामध्ये पूर्ण करतोय, वाय दिवसामध्ये पूर्ण करतोय, तर ते काम बी एकटा, बघा एकटा बी म्हणलं, बी एकटा एक्स गुणिले वाय छे एक्स वजा वाय, किंवा एक्स गुणिले वाय छे वाय वजा एक्स,
हे कधी जेव्हा x ग्रेटर दॅन y, x हा काय असेल जेव्हा y पेक्षा मोठा असेल तर b, आणि जर त्या ठिकाणी y ग्रेटर दॅन x, जर y हा x पेक्षा कसा असेल मोठा असेल तर हे सूत्र वापरा त्या ठिकाणी. दिवसामध्ये काय करते त्या ठिकाणी पूर्ण करते, दिवसामध्ये पूर्ण करते. अशा प्रकारे झालं आपलं बेसिक. ते बेसिक जरा थोडस समजून घ्या त्या ठिकाणी, त्याच्यावरती आधारात आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी उदाहरण पाहिजे त्या ठिकाणी. हे तर गोष्ट क्लिअर झाली असेल तुम्हाला, मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी. ती गोष्ट तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहून त्या ठिकाणी काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. ओके, ही गोष्ट क्लिअर झाली त्या ठिकाणी. बघा पुढं, आपल्याला टाईप क्रमांक एक पाहिजे. टाईप क्रमांक एक पाहिजे अगोदर जर तुमचा व्हिडिओ जर क्लिअरिटी दिसत नसेल, तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर समजून घ्या लक्षात ठेवा. कारण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये तर लॉकडाऊन चालू आहे आणि त्या लॉकडाऊनमध्ये आय उपलब्ध साहित्याच्या आधारावरती मी तुम्हाला व्हिडिओ पोहोचवतो, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करतो. ज्या विद्यार्थ्यांना खरंच त्या ठिकाणी लेक्चरची गरज आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये खूप अडचणी येतात, किंवा ज्या विद्यार्थ्याला गणित काही समजत नाही त्या ठिकाणी, त्याच्यासाठी हे व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर तुमच्या यूट्यूबवरती गेल्यानंतर तुमची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी थोडीशी जास्त करा, बदला त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती क्लिअर दिसते. बघा आता टाईप क्रमांक एक, आणि टाईप क्रमांक एक मध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न आहे UDC एक्झाम 1994. काय प्रश्न होता त्या ठिकाणी, ए आणि बी एक काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. बघा काय होते त्या ठिकाणी, दोघे मिळून काय करतात त्या ठिकाणी, एक काम काय करतात, एक काम कुठलं, आता भांडी घासायचं काम असू द्या, दोघांना जर भांडी घासायचं काम जर दिलं तर ते दोघं भांडी घासायचं काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात, 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. आता तेच काम आहे, काम बदलत नाही. अगोदर दोघांनी मिळून काम केलं भांडी घासायचं आणि ते किती दिवसामध्ये पूर्ण केलं होते, 8 दिवसामध्ये पूर्ण केलं. आता तेच काम जर एकट्या, सॉरी इथं काय ना तुमचं ए ना, तो वाय बाय, एकदा जर काय करत असेल 12 दिवसामध्ये जर काय करत असेल त्या ठिकाणी पूर्ण करतोय, तर तेच काम जर बी एकदा किती दिवसामध्ये पूर्ण करेल त्या ठिकाणी. प्रश्न समजून घ्या, दोघांनी मिळून काम केले किती दिवसामध्ये काम केलं, ए आणि बी ने मिळून 8 दिवसामध्ये पूर्ण केले, आणि तेच काम जर एकट्या ए ला जर आपण करायला सांगितलं तर तो किती दिवसामध्ये पूर्ण करतोय, 12 दिवसामध्ये पूर्ण करतोय, तर तेच काम जर आपण एकट्या बीला जर करायचं तर तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल त्या ठिकाणी. म्हणजे कसं सॉल्व करणार त्या ठिकाणी तुम्ही, ए आणि बी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात, तो त्या ठिकाणी 8 दिवसामध्ये करतात. म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर किती आला तुमचा या ठिकाणी, 8 आला, बरोबर आहे. आता एकटा बी एकटा ए काय करतो त्या ठिकाणी, 12 दिवसामध्ये पूर्ण करतोय. मग एकटा काय करतोय त्या ठिकाणी, त्याला वाय मानूया आपण, आणि किती दिवसामध्ये पूर्ण करतो त्या ठिकाणी, 12 दिवसामध्ये. तर बी ते काम एकटा किती दिवसामध्ये पूर्ण करेल, यासाठी शॉर्टकट मेथड काय सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी, एक्स गुणिले वाय छेद, त्या दोन्हीपैकी एक्स मोठा आहे वाय मोठा, वाय मोठा म्हणजेच या ठिकाणी वाय वजा एक्स, ही शॉर्टकट मेथड आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग या ठिकाणी काय करणार तुम्ही, एक्सची व्हॅल्यू किती आहे तुमची, त्याला आपण मेथड क्रमांक एक देऊया. मेथड क्रमांक तुम्हाला दोन पण मी सांगितलं त्या ठिकाणी, एक्सची व्हॅल्यू किती आहे तुमची, 8 गुणिले 12 छेद 12 वजा 8 करा किंवा कसं ठेवलं तरी सुद्धा चालेल, आणि करूच नका मी सांगेल त्या ठिकाणी, कारण कॅल्क्युलेशन तुमचा वाढत झालेलं आहे. 12 प्रमाणे गेले किती आहे तुमचे, 4 4 1 4 4 2 8 राहिले तुमचे 2 गुणिले 12 12 किती आहे तुमचं, 24. म्हणजेच बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल त्या ठिकाणी, बाळा 24 दिवसामध्ये काय करेल त्या ठिकाणी पूर्ण करेल. तर मेथड क्रमांक 2 पाहूया त्या ठिकाणी. बघा मेथड क्रमांक 2 मला सांगा, ए आणि बी म्हणून काम 1 दिवसामध्ये किती दिवसामध्ये पूर्ण करतात, दोघे म्हणून काम 1 दिवसामध्ये करतात, ए अधिक बी म्हणून एक काम 8 दिवसामध्ये करतात, तर एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करतील, किती करतील, 1/8 भाग पूर्ण करतील. पुन्हा एकटा एक काम किती दिवसामध्ये करतोय, 12 दिवसामध्ये पूर्ण करतोय, तर तो काय करेल, एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करेल, 1/8 किती करेल त्या ठिकाणी, 12 भाग पूर्ण करेल. आता काय सांगितलं तो, तर बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असं विचारले,
जर ए बी च्या कामामधून जर एकटा ए चं काम जर वजा केलं तर कोणाचं काम आहे त्या ठिकाणी बी चं काम, म्हणजे ए बी च्या एका दिवसाच्या कामामधून काय करायचं, ए चं एका दिवसाचं काम काय करायचं वजा करायचं, म्हणजे आपल्याला आंसर काय भेटेल, बी चं एका दिवसाचे काम, म्हणजे बी चे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम कसं काढणार त्या ठिकाणी, एक छेद आठ वजा वजा करायचं दोघांच्या कामामधून ए चं काम, एक छेद किती आला तुमचं इथं बारा, एक तर आठचा आणि बारा दिवसाचा असा मी काढा किंवा आपले लहानपणी पाचवी पासून शिकले तर ते कसं गुणाकार सरळ करून टाका त्या ठिकाणी, म्हणजे कसं करणार किंवा छेद समान करायला क्रॉस मल्टिप्लिकेशन करत होतो त्या ठिकाणी, बघा बारा आणि इकडे एक लग्न किती आलं तुमचं बारा वजा आठ, एक लग्न किती आलं तुमचं आठ, छेद खाली किती आलं बाळा तुमचं आठ, हे दोघांचा गुणाकार आठ गुणिले किती आलं बारा, बारा मधून आठ गेले राहिले चार, इथे किती आलं तुमचं आठ गुणिले बारा, चार एक चार चार दोन आठ राहिले वर एक खाली राहिले दोन आणि बारा, बारा दोन चोवीस, म्हणजे बी एकटा एका दिवसामध्ये काम किती करेल एक छे चोवीस भाग काम करेल, एका दिवसाच्या भागाच्या उलटे दिवस असतात लक्षात ठेवा, म्हणजे फक्त त्याचं व्यस्त करा, व्यस्त करणे एका दिवसाच्या कामाच्या भागाचं तुम्ही उलट केलं तर तुम्हाला काय भेटतात दिवस भेटतात लक्षात ठेवा, आणि दिवसाचं तुम्ही काय केलं व्यस्त केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटतं एका दिवसाचं काम भेटतं, म्हणजे या ठिकाणी किती आलं तुमचं चोवीस, म्हणजे बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल त्या ठिकाणी चोवीस दिवसामध्ये पूर्ण करेल, क्लिअर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न आला बँक पीओ 1992 बँक पीओची एक्झाम झाली 1992 त्या एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेला, प्रश्न काय बघा सोहन काय करतोय प्रतिदिन एक छेद काम करतोय, सोहन काय करतोय प्रतिदिन म्हणजे एका दिवसाला कामाचा किती भाग पूर्ण करतोय बाळाओ एक छेद दहा भाग काम करतोय, आणि काय दीपक, दीपक सोबत तेच काम तो सहा दिवसामध्ये करतोय, म्हणजे सोहन काय करतोय स्वतः प्रतिदिन काम किती करतोय एक छेद दहा भाग काम करतोय, आणि दीपक सोबत तेच काम, काम बदललेलं नाही तेच काम काय करतो तो त्या ठिकाणी सहा दिवसामध्ये काय करतो त्या ठिकाणी पूर्ण करतोय, तर तुम्हाला प्रश्न काय केलाय तर किती दिवसामध्ये एकटा दीपक ते काम पूर्ण करू शकेल त्या ठिकाणी, तुम्ही दोन मेथडनं त्या ठिकाणी सोडू शकता, बघा मेथड क्रमांक एक बघूया त्या ठिकाणी, मेथड क्रमांक एक मग या ठिकाणी काय केले सोहन प्रतिदिन, आता मी पूर्ण माहिती देत नाही या ठिकाणी, सोहन प्रतिदिन एक छेद दहा भाग काम करतोय, प्रतिदिन भागाच्या उठे काय असतात संपूर्ण काम, प्रतिदिन काम सोहन प्रतिदिन काम, तरी पण लिहितो सोहन प्रतिदिन काम किती भाग करतोय एक छेद दहा, एका दिवसाच्या कामाच्या भागाचं व्यस्त जर केलं तर संपूर्ण काम येतं, संपूर्ण काम म्हणजे दिवस येतात संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल दहा दिवसामध्ये पूर्ण करेल त्या ठिकाणी तो, आणि दीपक सोबत तो काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो त्या ठिकाणी सहा दिवसामध्ये काय करतोय पूर्ण करतोय, म्हणजे दीपक सोबत दीपक आदि रोहन सॉरी सोहन हे दोघ मिळून संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात सहा दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तुम्हाला विचारले तर एकटा दीपक ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल त्या ठिकाणी, म्हणजे कसं सोडणार आहे दोघांचं काय करणार गुणाकार दहा फॉर्म्युला माहिती एक्स गुणिले वाय छेद एक्स वजा वाय दहा गुणिले सहा ह्या एक्स मांडायला वाय मांडलं म्हणजे एक्स बरोबर किती आलं तुमचं दहा वाय बरोबर किती आलं सहा दहा गुणिले सहा छेद दहा वजा सहा बरोबर दहा गुणिले सहा तसं ठेवा गुणाकार करू नका खाली दहा वजा सहा किती आलं तुमचं चार, आता भागाला बे दोन्ही चार बे पंचे दहा बे एक बे बे त्री सहा राहिले काय केलं तुमचं पाच गुणिले तीन पाच त्री पंधरा म्हणजे दीपक एकटा तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल त्या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये काय करेल पूर्ण करेल, तर मेथड क्रमांक दोन बघा मेथड क्रमांक दोन बघा सोहन काय करतोय प्रतिदिन काम किती दिवसामध्ये करतोय एकशे दहा दिवसामध्ये करतोय, बघा सोहन प्रतिदिन काम किती दिवसामध्ये करतोय किती भाग काम करतोय एकशे दहा भाग काम करतोय बरोबर आहे एका दिवसामध्ये एकशे दहा भाग, आणि दोघे मिळून सोहन आदि दीपक किती करतात तो सहा दिवसामध्ये करतात, मग सहा दिवसामध्ये करत असेल तर दोघे मिळून एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करतील एकशे सहा, तर दोघांच्या कामामधून काय केलं तुम्ही सोहन आणि दीपकच्या एका दिवसाच्या कामामधून काय केलं सोहनचं एका दिवसाचं काम तुम्ही जर मायनस केलं तर काय भेटेल दीपकचे एका दिवसाचं काम भेटेल, दीपकचे एका दिवसाचे काम दीपकचे एका दिवसाचे काम
कसं काढणार तुम्ही? दोघांच्या एका दिवसाच्या कामातून काय करायचं, त्या ठिकाणी सोहनचं एका दिवसाचं काम वजा करायचं. 1/6 + 1/10 तिरकस गुणाकार करा. 10 + 6 = 10 × 3 = 6. 10 × 6 = 4 खाली किती आले? 10 × 6 भागाला 2 × 2 = 4 × 3 = 6 2 × 2 = 5 × 10 वर किती आले तुमचं? 1/5 = 15 की दीपक काय करेल एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करेल? 1/15 भाग पूर्ण करेल त्या ठिकाणी. मग एका दिवसाच्या कामाच्या भागाचं व्यस्त केलं तर काय येतात? संपूर्ण दिवस भेटतात. म्हणजे किती दिवस आले तुमचे? 15 दिवस. म्हणजे दीपक एक करते का किती दिवसामध्ये पूर्ण करून टाकेल त्या ठिकाणी? 15 दिवसामध्ये. क्लिअर? ओके. बघा पुढचा प्रश्न. प्रश्न आला स्टाफ सिलेक्शन एक्झाम 2010 एक्झाम मध्ये प्रश्न आला आणि आयबीपीएसची एक्झाम जी घेतली 2014 ला प्रश्न आला. बघा प्रश्न काय त्या ठिकाणी? ए हा एक काम करायचा, तुम्ही 12 दिवस मध्ये पूर्ण करतो. एक काम कुठलंही पकडा आणि याला काय झालं काम दिलं तर तो काय करतोय? 12 दिवसामध्ये पूर्ण करून टाकतो. आता पुढे काय सांगितलंय? ए च्या तुलनेमध्ये बी हा 60% अधिकारी कुशल आहे. ए च्या तुलनेमध्ये बी जो आहे तो 60% अधिकारी कुशल आहे. अधिकारी कुशल आहे म्हणजे त्याचा अर्थ लक्षात घ्या की त्याची क्षमता जास्त आहे. म्हणजे तो काम जास्त करतोय, तो काम जास्त करतो, तो अधिक कार्यकुशल आहे, तो अधिक ऍक्टिव्ह आहे लक्षात ठेवा ए पेक्षा. म्हणजे तो चलाकपणे काम फास्ट करणार आहे. म्हणजे फास्ट काम करणार आहे याचा अर्थ त्याला दिवस कसे लागणार त्या ठिकाणी? कमी लागणार आहे. कारण उदाहरणामध्ये सांगितले की ए च्या तुलनेमध्ये बी हा 60% अधिक कार्यकुशल आहे. म्हणजे तो जास्त काम करतो लक्षात ठेवा, तो खूप ऍक्टिव्ह. म्हणजे तो खूप ऍक्टिव्ह असल्यामुळं आणि तो अधिक कार्यकुशल असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी ए पेक्षा दिवस कसे लागणार काम करण्यासाठी? तेच काम करण्यासाठी कमी लागणार लक्षात ठेवा. कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं त्या ठिकाणी? तर तुम्हाला प्रश्न पुढे सांगितलं तेच काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील? आता बी साहजिकच ए पेक्षा 60% जर अधिकारी कुशल असेल तर बी ला दिवस ए पेक्षा कसे लागणार तो त्या ठिकाणी? कमी लागणार. म्हणजे 12 पेक्षा येणारे व्हॅल्यू कसे असतात त्या ठिकाणी? कमी असतो पाहिजे तुमची. बघा कसं सॉल्व्ह करणार त्या ठिकाणी. ए एक काम काय करतोय मला सांगा, किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 12 दिवसामध्ये पूर्ण करतोय. तर मला सांगा ए जर एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करेल? 1/12 भाग काय करतो त्या ठिकाणी? तर बीचा आपण काय करूया? एकट्याचं काम पडेल. बीचं एका दिवसाचं काम पडेल. बीचे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम पडेल. मग कसं काढणार तुम्ही? बी जो आहे ना तो बी कसा येऊ? बी हा एच्या तुलनेत कसा आहे? 60% अधिक म्हटल्या लक्षात. 60% काय म्हटलं? 60% अधिक कार्यकुशल आहे. म्हणजे हे कसं लिहू शकतो? ए च्या तुलनेत चार म्हणजे गुणाकार गुणिले ए च्या तुलनेमध्ये 60% अधिक कार्यकुशल आहे. म्हणजे वर किती येणार तुम्ही? 1/60. कारण 100 मध्ये तुम्हाला 60 मिळवल्यानंतर तो अधिक 60% कार्यकुशल असणार लक्षात घ्या. आणि खाली काय येणार तुमचं? 100 येणार. याला फक्त भाग हरवा. मग मला सांगा ए च्या तुलनेत 60% अधिक कार्यकुशल आहे त्या ठिकाणी. मग ए चं एका दिवसाचं काम किती होतं त्या ठिकाणी? 1/12. काय 1/12? 12 न घेता 1/12 का घेतोय? कारण बी चं एका दिवसाचं आपण काम काढतोय. 1/12 × 1/60 = 100. 0 ला 0 गेला त्या ठिकाणी. बघा 4 × 16, 4 × 3 = 12, 2 × 2 = 4, 2 × 5 = 10. राहिलं काय काय तुमचं? वर राहिले 2, खाली किती राहिले तुमचं? 5 × 3, 5 × 3 = 15. म्हणजेच मला सांगा त्या ठिकाणी बी चं एका दिवसाचं काम किती आलं त्या ठिकाणी? 2/15. एका दिवसाच्या कामाचे जर तुम्ही व्यस्त केलं तर काय भेटतं त्या ठिकाणी? 1 दिवस भेटतात. म्हणजे व्यस्त करा. म्हणजे व्यस्त म्हणजे काय? छेद अंशाला जाणार अंश कुठे येणार? छेदाला. म्हणजे 15 छेद किती आलं तुमचं? 2 आलं. आता 2 ने 15 भाग जातोय का? नाही. मग हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करा. आता पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करताना आम्ही तुम्हाला 2 पद्धतीने सांगतो. बघा हे पद्धती 2 आणि 2 काय असेल याचं ठिकाणी. आता 2 ने 12 बघा, 2 × 3 = 14. जो भागाकार आहे ना तो भागाकार या ठिकाणी द्यायचा. आता 15 × 14 गेले राहिले किती? 1. 1 काय करायचं त्या ठिकाणी? डोक्यावर द्यायचं. म्हणजे किती आलं तुमच्या ठिकाणी? 7.12 दिवसात. म्हणजे 7.5 दिवसामध्ये काय केलं त्या ठिकाणी? एकटा बी ते काम काय केलं त्या ठिकाणी? पूर्ण करेल. आता ज्याला अशा प्रकारे काय करायचं? असं भागाकार करायचं. इथं 15 घ्यायचं, इथं काय करायचं? 2 घ्यायचं. 2 × 7 = 14. 15 मधून किती गेलं? 14 गेलं राहिलं किती? 1. आता काय करायचं? पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करताना काय करायचं? हा 7 भागाकार असतो तो या ठिकाणी घ्यायचा. हा भाज्यक जो आहे तुमचा तो काय करायचा? या ठिकाणी घ्यायचा. आणि जी बाकी राहिली ना खाली ती बाकी करायची डोक्यावर घेऊन टाकायची. म्हणजे किती दिवस आहे तुमचे? 7.5. 7.12 दिवस. क्लिअर झालंय? ठीक आहे.
बघा पुढचा प्रश्न, प्रश्न आलाय मॅनेजमेंट एक्झाम 2003 मग प्रश्न काय, मगासारखा सेम मगासारखा प्रश्न लक्षात ठेवा आणि प्रश्न मॅनेजमेंट एक्झाम 2003 आलाय त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. मगासारखं सेम सोडवायचं रेडी काय, मग कशा प्रकारे सोडवायचं, एक काय करतोय एक काम 9 दिवसामध्ये पूर्ण करतोय. एक काय करतोय एक काम कुठलंही काम पकडा तो 9 दिवसामध्ये काय करतो त्या ठिकाणी पूर्ण करतोय. जर बी ची कार्यक्षमता जर ए पेक्षा काय असेल 50% अधिक असेल, बी ची कार्यक्षमता जी आहे ती ए पेक्षा 50% अधिक आहे लक्षात घ्या. 50% अधिक आहे म्हणजेच बी ला काय होणार त्या ठिकाणी, ए पेक्षा दिवस कसे लागणार त्या ठिकाणी, कमी लागणार का, कमी लागणार कारण बी ची कार्यक्षमता ए पेक्षा जास्त, कार्यक्षमता जास्त असेल तर दिवस कसे लागणार त्या ठिकाणी कमी, आणि कार्यक्षमता जर कमी असेल तुमची तर दिवस कसे लागणार त्या ठिकाणी जास्त. जर एखादा माणूस ऍक्टिव्ह असेल तर तो पटदशी काम करेल आणि जो आळशी माणूस असेल त्या दिवस कसे लागतील त्या ठिकाणी जास्त लागतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी बी ची कार्यक्षमता ए पेक्षा 50% अधिक आहे, याचा अर्थ बी ला ए पेक्षा कशी दिवस लागणार त्या ठिकाणी कमी दिवस लागणार, तर बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय. आता एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय, 9 दिवसामध्ये. मग एक काम जर 9 दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करेल, होतो 1/6 किती करेल त्या ठिकाणी, 9. तर बी चे एका दिवसाचं काम पडूया, बी चे एका दिवसाचे काम कसं काढणार तुम्ही, बी चे एका दिवसाचे काम बघा, बी ची कार्यक्षमता ए पेक्षा 50% अधिक आहे, बी ची कार्यक्षमता ही ए पेक्षा म्हणजे ए गुणिले किती टक्के करणार तुम्ही या ठिकाणी, 50%. का 50% केलं, कारण ए च्या तुलनेमध्ये बी कसा आहे 50% अधिक कार्यक्षम आहे. या ठिकाणी काय लिहिणार, ए किती आहे मला सांगा, ए चे एका दिवसाचं काम किती आहे ठिकाणी, 1/9 गुणिले 50% अधिक कार्यक्षमता आहे. तो कार्यक्षमता लक्षात ठेवा, म्हणजे वर किती येणार तुमचं 150, म्हणजे 100 मध्ये 50 मिळवल्यानंतर अधिक 50% कार्यक्षम येतो. 150 किती आहे तुमचं खाली, 100, आता भागा लावा, 0 ला 0 काय झालं, कॅन्सल झालं, 3 3 9, 3 5 15, 5 1 5, 5 2 किती आलं, 10, वर किती राहिलं, 1, खाली 2 आणि 3 राहिले, 3 2 6, म्हणजे किती आलं तुमचं, 1/6. हे 1/6 काय आलं, बी च एका दिवसाचं काम. आता बी च्या एका दिवसाच्या कामाची जर तुम्ही व्यस्त केलं तर संपूर्ण दिवस येतील, म्हणजे किती आलं तुमचं, 6 दिवस. म्हणजे तेच काम काय होईल त्या ठिकाणी, बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल त्या ठिकाणी, 6 दिवसामध्ये काय होईल त्या ठिकाणी पूर्ण करेल. क्लिअर? बघा पुढचं गणित, पुढचं गणित काय, त्या ठिकाणी ए बी सी एक काम अनुक्रमे काय करतात, 10 15 आणि 30 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणजे हे ठिकाणी ए आर बी आणि सी असे तिघ जण दिलेत आणि तिघ मिळून काय करतात, शिफ्ट शिफ्ट काम करतात. अनुक्रमे म्हटलं म्हणजे ए काय करतोय 10 दिवसामध्ये, बी काय करतोय 15 दिवसामध्ये, आणि सी काय करतोय 30 दिवसामध्ये पूर्ण करतो. बघा प्रत्येकाला दिवस या ठिकाणी वेगवेगळे लागतात, ए ला 10 दिवस लागतात, बी ला 15 दिवस लागतात, सी ला 30 दिवस लागतात. कारण तुम्हाला माहित आहे, कारण तिघांची पण कार्यक्षमता कशी आहे त्या ठिकाणी वेगवेगळी आहे, म्हणून त्यांना दिवस पण कसे लागणार, वेगवेगळे लागणार त्या ठिकाणी पूर्ण करतात. तर ते तिघे मिळून जर तिघांनी मिळून जर कामाला जर सुरुवात केली तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, ते तुम्हाला काय करायचं काढायचं आहे. मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगणार, मेथड क्रमांक एक बघा, एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय, मी शॉर्टकट मध्ये घेतोय, एक 10 दिवसामध्ये करतो, तर एका दिवसामध्ये कामाचा किती भाग करेल, 1/10. बी मला सांगा तेच काम अनुक्रमे किती दिवसामध्ये पूर्ण करतोय, 15 दिवसामध्ये पूर्ण करतोय, तर एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करेल, 1/15 भाग पूर्ण करेल. आता सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतोय, 30 दिवसामध्ये पूर्ण करतोय, तर मला सांगा त्या ठिकाणी एका दिवसामध्ये किती कामाचा भाग पूर्ण करेल सी, 1/30. आता तिघे मिळून प्रत्येकाचं एका एका दिवसाचं काम काढलं, एचं 1/10 आलं, बीचं 1/15 आलं, सीचं 1/30 आलं, 30 आलं. आता तिघांचं तुम्हाला सांग, तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, तर तिघांचं एका दिवसाचं काम काढा, तिघांचे म्हणजे ए अधिक बी अधिक सी चे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम. मग कसं काढणार, तिघांच्या एका दिवसाचं काम काढायचं आहे, म्हणजे प्रत्येकाच्या एका एका दिवसाच्या कामाची काय करणार तुम्हाला बेरीज, म्हणजे 1/10 अधिक 1/15 अधिक 1/30. तुम्ही प्रथम तर साध्या पद्धतीने सोडू शकता, तुम्ही अगोदर 2 सोडून नंतर हे सगळं सोडू शकता, किंवा अशी संख्या शोधा छेद समान करून घ्यायचं, किंवा तुम्हाला येत असेल तर 10 15 आणि 30 काय करा मॉडल, या ठिकाणी 10 15 आणि 30 काय करा त्या ठिकाणी लसावी काढा, काही नवीन पद्धत आहे लसावी काढण्याची, लसावी काढा आणि जो लसावी ना मग त्या ठिकाणी काय करा तो छेदस्थानी ठेवायचा, आणि 10 ला किती म्हणलं तर तो लसावी, 15 ला किती म्हणलं तर तो संख्या येईल, 30 ला म्हणलं तर किती संख्या येईल, असं पण तुम्ही छेद समान करू शकता. नसेल तर या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे बघा, 30. आता 30 ही 10 च्या पाढ्यामध्ये आहे का, आहे 15 च्या पाढ्यामध्ये आहे का,
म्हणजे तुमचा सगळीकडे छेद किती समान म्हणजे या ठिकाणी 30 होईल. या ठिकाणी छेद समान करू घ्यायचा. आपल्याला प्रथमला काय करायचं, छेद समान करणे. इथे येतो मी, छेद समान करणे. समान करणे कसं करणार, या ठिकाणी 10 जर तुम्ही 3 ने गुणलं जाईल 31, 15 जर तुम्ही 2 ने गुणलं 15 2 31, आणि 30 काय करायचं, 1 जर गुणलं तर तुमचं 30 येणार. तिन्ही ठिकाणी आपला छेद कसं झाला, त्या ठिकाणी 30 30 30 छेद समान झाला. आता हे 30 ने 3 ने गुणले तर वर सुद्धा अंशाला काय करायचं, 3 ने भाग. तर आपण छेद समान करतो. इथं 2 गुणलं तर अंशाला पण तुम्ही 2 ने गुणायचं, इथे 1 ने गुणलं वर पण 1 ने गुणायचं. आता 3 1 किती आला, वर 3 छेद 10 किती आला तुमचं, 30. आधी देऊन टाका 2 1 2 1 15 2 किती आलं, 30. अधिक 1 ला कसं 31 तर 30. आता छेद समान झाला ना सगळीकडे, आपण पाचवीमध्ये शिकवणार, आता पाचवीच्या पुस्तकामध्ये पण आहे सध्या. छेद समान झाला ना, छेद समान झाला की छेद समान अंशाची काय करायची असते, बेरीज. छेद समान झाला किती वेळेला, एकदा. छेद समान एकदाच लिहा. आता अंशाची बेरीज 3 अधिक 2 अधिक 1, चला बेरीज करा. 3 2 5 5 1 6 6 किती आलं, 30. एक 6 6 30 काय आलं, भाग तसं भाग आला की 6 1 6 6 1 किती आलं, 30. म्हणजे 1 छेद किती आलं तुमचं, 5. 1 छेद 5 काय आलं, तर तिघांचं ए बी आणि सी तिघांचं एका दिवसाचं काम आलं. म्हणजे तिघांनी जर कामाला सुरुवात केली तर एका दिवसामध्ये कामाचा किती भाग पूर्ण करते, 1 छेद 5. आता एका दिवसाच्या कामाच्या भागाचे संपूर्ण दिवस असतात, म्हणून व्यस्त करा फक्त आवर जाईल. 5 छेद 1 म्हणजे किती आलं तुमचं, 5. म्हणजे तिघे मिळून ते काम काय होतील, त्या ठिकाणी 5 दिवसामध्ये काय करतील, त्या ठिकाणी पूर्ण करतील. हे समजलं सगळं त्या ठिकाणी, ओके. बघा आता मेथड क्रमांक 2, मेथड क्रमांक 2 या ठिकाणी लिहायचं, व्यक्ती दिवस एकूण काम आणि प्रत्येक दिवसाचा स्पीड, दिवसाचा स्पीड. एकूण काम लिहिले आहे त्याने, एकच नाही ना, छोटे छोटे आहेत तुम्ही. बघा व्यक्ती कोण कोण आहे, ए आहे, बी आहे आणि सी आहे. आता एक काम किती दिवसामध्ये करतो, ए 10, बी 15 आणि सी किती दिवसामध्ये पूर्ण करतो. आता एकूण काम काढायचं, एकूण काम काढणे म्हणजे काही दिवसांचा लसावी काढायचं. लक्षात, लसावी कसं काढायचं, इथे काढू बघा, 10 15 आणि किती आलं तुमचं, 30. लसावी काढणे म्हणजेच काय, कमीत कमी 2 संख्येला भाग केला पाहिजे त्या ठिकाणी. बघा म्हणजे किती भाग झाले, 5 5 2 10 5 3 15 आणि 5 7 किती आलं, 30. आता कमीत कमी 2 संख्येला भाग जातोय, पण जातोय की 3 3 ला पण जातो आणि 6 ला पण जातो. मग 3 ने भाग घालवेल, 3 ने 2 ला जाते, 2 हायेस्ट, 3 1 1 3, 3 2 2 किती आलं, 6. पुन्हा 2 ला जातोय का, जातोय. 2 1 2 1 2 1 2 1 किंवा खाली 1 1 पर्यंत तुम्ही भाग घालू शकता. आता डायरेक्ट जे फॅक्टर आहे तर त्याचा गुणाकार करा, काय तुमचं, 5 1 15 15 2 किती आलं, 30. म्हणजे तुमचा लसावी किती आला या ठिकाणी, 30. म्हणजे लसावी 30 म्हणजे तुमचं काय झालं, या ठिकाणी एकूण काम झालं, म्हणजे आपलं एकूण काम भेटलं बघा, किती भेटलं, 30. एकूण काम भेटल्याचं आपल्याला काय करायचं, प्रत्येक दिवसाचा स्पीड, ए चा स्पीड काढायचा दिवसाचा, बी चा एका दिवसाचा स्पीड काढायचा आणि सी चा दिवसाचा स्पीड काढायचा. मग कसा स्पीड काढणार, का 10 ने 30 ला करायचं, 10 3 सॉरी भागायचं, 10 3 30, 3 लिहायच्या ठिकाणी. म्हणजे एका दिवसामध्ये 30, एकूण काम 30 आहे, तर एका दिवसामध्ये काम किती करेल, 3 काम करेल त्या ठिकाणी. किंवा काम असं आपण भांडी घासलं, किती भांडी घासायचे, 30 भांडी घासायचे. आता 30 भांडी घासायचे म्हणल्यानंतर ए एका दिवसामध्ये 3 भांडी घासेल, तर बी किती घासतोय बघूया, 15 2 30 म्हणजे या ठिकाणी 2 घासेल आणि 30 1 30 म्हणजे सी किती घासेल, त्या ठिकाणी 1 घासेल. म्हणजे ए चा स्पीड आला 3, बी आला 2 आणि सी चा आला 1. आता तिघांचा ए अधिक बी अधिक सी तिघांचा स्पीड बघा, ए बी सी चा स्पीड किती आला, सगळ्यांची बेरीज करा, 3 2 5 5 आणि किती आला तुमचं, 6. म्हणजे तिघांचा आपण काय केला, त्या ठिकाणी स्पीड काढला.
आता काय करायचं, आपल्याला सांगितलं तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करते, त्यांच्या एकूण कामाला त्या तिघांचं स्पीड किती आला साधारण काय करायचं भागायचं, म्हणजेच काय आलं त्या ठिकाणी 30/6, 6 × 6 = 30, म्हणजे किती दिवस आले तुमचे 5 दिवस, म्हणजेच ते तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, त्या ठिकाणी 5 दिवसामध्ये पूर्ण करतील. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न काय त्या ठिकाणी ए बी आणि सी एकमानुक्रमे 15, 12 आणि 20 दिवसामध्ये काय करतात त्या ठिकाणी पूर्ण करतात, तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करते. आपण डायरेक्ट क्रमांक आता मीटर क्रमांक 2 वापरणार त्या ठिकाणी. काय लिहायचं या ठिकाणी, व्यक्ती कशा प्रकारे सॉल्व करत होता, व्यक्ती समजून येते ना, व्यक्ती तर दिवस, इथं एकूण काम आणि इथं दिवसाचा स्पीड. तुम्ही जर आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जर काय अडचण आली असेल तर कमेंट करा, आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर विद्यार्थ्यांना पण शेअर करा, विसरू नका लक्षात घ्या, आणि लाईक करा, कारण लाईक करायला पैसे पडत नाही तर हे देणार घ्या, त्यामुळे हात आकडे घ्यायची काही गरज नाही. मग कशा प्रकारे सॉल्व करायचं त्या ठिकाणी, व्यक्ती कोणकोणते आहेत तुमचा ए बी आणि सी, ए काम किती दिवसामध्ये करतोय 15, बी किती दिवसामध्ये 12, आणि सी किती दिवसामध्ये पूर्ण करतोय 20 दिवसामध्ये. आपल्याला काढायचं एकूण काम, एकूण काम काढण्यासाठी दिवसांचा तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी 15, 12 आणि 20 लसाई काढावं लागेल. लसाई काढूया या ठिकाणी, बघा 15, 12 आणि 20 कशा प्रकारे काढणार, कमीत कमी 2 संख्येला भाग यायला पाहिजे, बघा किती भाग जातो या ठिकाणी, 3 × 5 = 15, 3 × 2 = 12, 3 × 20 = 6 आणि पुन्हा 4 × 5 = 5 × 5 = 5 5 × 4 = 4 1 × 4 = 4 × 4 डायरेक्टली फॅक्टर आले तर सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा, 5 × 3 = 15, 15 × 4 = 60, म्हणजे आपल्या या ठिकाणी लसाई किती आला 60, म्हणजे आपलं एकूण काम किती आलं 60 या ठिकाणी लिहून टाका, एकूण काम तुमचं 60 आलं. आता प्रत्येकाचं आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी, स्पीड दिवसाचा स्पीड काढायचा, दिवसाचा स्पीड कसा काढणार, ह्या 15 ने 60 ला भागायचं, 15 × 4 = 60, म्हणजे एका दिवसामध्ये किती काम करेल तुमचं 4 काम करेल, बी किती करू करतं बघूया, 12 ने 60 ला भागा, 12 × 5 = 60, 5 काम करेल, 20 ने 60 ला भागा, 20 × 60 म्हणजे किती आलं तुमचं 3 आलं, म्हणजे सी किती काम करेल तुमचं 3 काम करेल. आता तिघांचा ए अधिक बी अधिक सी तिघांचा एका दिवसाचा स्पीड कसं काढणार तुम्ही त्या ठिकाणी, सगळ्यांची बेरीज करा प्रत्येक दिवसाच्या स्पीडची, 4 × 5 = 9, 9 × 3 = 12. आता काय करायचं तुम्हाला सांगितलं, तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करते, काम एकूण किती आहे 60, काम उरले त्या ठिकाणी, तर कामाला काय करायचं तिघांच्या एका दिवसाच्या स्पीडनं काय करायचं भागायचं, किती आला तिघांचा एका दिवसाचा स्पीड, 12, 12 ठेवा, 12 × 12 = 12, 12 × 5 = 60, 5 दिवस लागतील त्या ठिकाणी. जर तिघांनी मिळून जर काम केलं तर ते किती दिवसामध्ये पूर्ण करते त्या ठिकाणी, 5 दिवसामध्ये पूर्ण करते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल त्या क्रमांक 1. आता टाईप क्रमांक 1 वरती मी काय करणार त्या ठिकाणी PDF देणार आहे तुम्हाला, सराव संच 1 टाईप क्रमांक 1 वरती सराव संच 1 तयार केला गेला आहे, तो सराव संच मी तुम्हाला देणार त्या ठिकाणी. तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहून काय करा त्या ठिकाणी, जी गणितं दिलेली आहेत जी काय 10, 12, 15, 6 असलेली गेले ती तुम्हाला सराव संच 1 काय करा त्या ठिकाणी सोडवायचं आहे. तर ती मी काय केलं आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती काय करतो त्या ठिकाणी मी ती सेंड करेन त्या ठिकाणी. पुन्हा एकदा सांगतोय, जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही काय करा, लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे खाली लाल दिसते ना बटन, त्या बटनावरती क्लिक करा, पुन्हा बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, जेणेकरून जे मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी जे नवनवीन व्हिडिओ काय करतो त्या ठिकाणी अपलोड करतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला काय जाईल त्या ठिकाणी मिळत जाईल. धन्यवाद.